पटकान चिपळूणकर आणि हिमाली चिपळूणकर दोघंही माझ्यासोबत आहेत. खूप छान वाटतंय तुम्हाला या वेगळ्या अंदाजात पाहायला. ही सिरियल हिंदी सोप हे सगळं खूप आमच्यासाठी नवीन आहे, पण हे कसा हा अनुभव आहे आणि हे का निवडत? डेली सोप जसं तुझ्यासाठी नवीन आहे तर माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे, कारण कधी डेली सोप कधीही केलेलं नाही आहे माझ्या पूर्ण करिअरमध्ये. त्यामुळे डेली सोप करताना मी एक 10 वेळा विचार केला की जमेल का, झेपेल का, कारण कविताने केलं होतं त्यामुळे तिला अंदाज होता की कसं काम करायचं असतं. मला काही अंदाज नसणार, अंदाज सकाळी 7 ते संध्याकाळी 7, मग एखाद्या अर्धा पाऊण तास जास्त थांबायला लागतं, म्हणजे 12-13 तास काम करायचं. मग करत घरी जायचं, पेशन्स जास्त, एकच सीन 4-4 वेळा 5-5 वेळा करायला लागतो, वेगवेगळ्या ऍंगलने, मग क्लोज हे ते, थोडंसं हेक्टिक आहे. आणि रोजचं दुकान आहे ना हे, त्यामुळे रोज काम करायला लागते. पण पेशन्स मुळात इतकी वर्ष नाटकात काम केल्यामुळे पेशन्स माझ्याकडे पहिल्यापासून आहेत. आणि फक्त चिवटपणा इथे फार लागतो, काळून चालत नाही. आणि म्हणजे एक वेगळा रोल मला मिळाला, वेगळा टाईप मिळाला रोलचा, त्यामुळे मी मुळात ही हिंदी सिरियल करायचा निर्णय घेतला. म्हणजे हा आणि अशा पद्धतीचा रोल आणि हे जे ज्या पद्धतीचं शूटिंग आहे हे मराठी डेली सोपला करू शकलं नसते, कारण जरा त्यात बऱ्याच गोष्टी, टेक्निकल गोष्टी खूप वापरलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने ही सिरियल पुढे जाणार आहे. भाऊ एक रिक्वेस्ट प्लीज. हो जाएगा. रिक्वेस्ट करके तो देखिए ना नहीं कहेंगे. मी डेली सोप्स केलेले आहेत मराठीमध्ये, अर्थात हिंदीतला हा पहिलाच प्रयत्न आहे. पण प्रशांतच्या लक्षात आलं नसेल, तो कित्येक वर्ष नाटकं करतोय, त्यामुळे तिथेही नाटक काम करताना सुद्धा भयंकर पेशन्स लागतो, भयंकर चिकाटी लागतेच. त्याच्यात 12 तासाच्या शिफ्ट यांनी केलेल्या आहेत त्याला. हो, आणि त्याच्या हे अंगवळणी पडल्यामुळे त्याला ते काहीच, त्याचं काहीच वाटत नाही. एवढं काय त्याच्यामध्ये की आज प्रवास करायचा, पुण्याला जायचं, सकाळी 12:30 प्रयोग करायचा आणि रात्रीहून इकडे मुंबईत प्रयोग करायचा, हे त्याला काहीही वाटत नाही. ते ओके, ते नेहमीच आहे, हे त्याला जरा वेगळं वाटतंय. पण मला असं वाटतं की नेहमीचं चिकाटी पेशन्स हे दोन्ही क्षेत्रात असतं. दोन्ही क्षेत्रांची वेगवेगळी चॅलेंजेस आहेत. मेन भूमिका ही वेगळी आहे. फायरमनची भूमिका, खरं तर फायरमनला आपल्या समाजात खरं तर एका वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, पण तो काय करतो, तो काय कमाल करतो हे खूप कमी जणांना माहिती आहे. आणि संहिता नक्कीच वेगळी असेल. तर ही हा सुद्धा एक म्हणजे पैलू होता का तुम्ही सिरियल निवडण्यामागचा? हो, नाही, मुळात फायरमनची भूमिका किंवा फायरमनची भूमिका आलीच नाहीये. आणि फायरमनला जवळून बघितलं तेव्हा मला असं जाणवलं की आपले जवान जे आहेत लष्कराचे, त्याच्या खालोखाल महत्त्वाचं काम ते करतात. आणि जसं मिलिटरीचं काम सिव्हिलियनसाठी नाही म्हटलं तरी तसा थँकलेस जॉब आहे. म्हणजे जरी आपली देशाची सीमाचं रक्षण करतात वगैरे सगळं आपल्याला मान्य आहे, पण दॅट टू इज समवॉट थँकलेस जॉब. त्यांच्या जीवावर आपण जगतो. तसंच ह्या फायर फायटर्सचं आहे की त्यांचा जॉब सुद्धा थँकलेस जॉब आहे. मी जेव्हा प्रत्यक्ष बोललो तेव्हा त्यांच्याशी बोलताना आम्हाला त्यातलं जे दुःख असतं ना, बारीक दुःखाची किनार असते, ती जाणवली मला त्यांच्याशी बोलताना. एक मिनिट चंदू, घरची चाबी तू लय का? चाबी तो लेनी पड़ेगी, ताला कैसा खोलेगी बाबा? अरे हमारे घर की चाबी तो हमारे घर की लक्ष्मी लेगी. लक्ष्मी चाबी हिमाली दे, हिमाली चाबी ले लो. मला असं वाटतं की प्रशांतने फायर मनचा रोल केल्यामुळे आता त्या प्रोफेशनला एक ग्लॅमर ऍड होईल नक्कीच. आणि कविता तुम्हाला विचारावं असं वाटतं, गुजराती कॅरेक्टर आहे, तुम्ही मराठी आहात, हिंदी सिरियल आहे, सगळा कसा मेळ जुळला आहे? तेच माझ्यासाठी हे चॅलेंज होतं की मला जेव्हा धर्मेशजीने पहिल्यांदा सांगितलं की असं असं आहे, तर ती गुजराती आहे आणि शी इज मॅरिड टू अ महाराष्ट्रन फॅमिली, तर आणि हिंदी सिरियल, तर हेच माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे अगदी दिसण्यापासून ते ती कशी बोलते, कशी वागते, हे सगळं ते सगळं माझ्या डोक्यात एक होतं की हे बघ काहीतरी एक हुरहुर लागावी की आत्ता काहीतरी छान वेगळं करायचं आहे, आपण काहीतरी हे करून बघायचं आहे, हे जमेल का आपल्याला? हे इतके वर्ष या क्षेत्रात राहिल्यानंतर जेव्हा ते धडधडतं ना, त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं निर्माण होतं असं मला वाटतं. आव्हान तुम्ही तुम्हालाच दिलं. एक्झॅक्टली, ते मी मला स्वतःला आव्हान दिलं आणि मी माझ्या परीने सर्व चांगला
प्रयत्न करते आणि माझे दिग्दर्शक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एखादा संवाद होऊन जाऊ दे. हे बघ मी सांगते ना मी केलेला. हा मी अतिशय काय म्हणायचं त्या बाबतीत स्मार्ट आहे. मला अजूनही गुजराती येत नाही पण मला सांगितलेलं एखादं वाक्य अगदी गाणं सुद्धा त्याविषयी मी गुणगुणले तेवढं त्या वेळेपुरतं ते लक्षात ठेवायचं आणि गुणगुणायचं गुजरातीत. म्हणजे आता साधा एक प्रसंग सांगते की मला वाटतं आमच्या पहिल्या एपिसोडमधला फोन कट आहे की मी फोन उचलते आणि माझ्या वडिलांशी होतं. वडील गुजराती वात एम छे ना की मला और फिर हिंदी में शुरू हो जाती हूँ. तो असं तो त्यातली गंमत आहे किंवा मध्ये मध्ये जे आहे की अरे असं असं करणं म्हणते वाघ ना वाघने तर ते तो तेवढा एक खेळ पकडायचा असं तेवढं मला जमतंय. म्हणजे समोर प्रशांतजी आहे तर मग ती अपसुक येत असेल ना समाज. हा हो अर्थातच म्हणजे प्रश्नच आहे त्या प्रशांत आहे नैनाताई आहेत आमचे शशिकांत गंधे आहेत तर ही मराठीच फॅमिली झाली त्यामुळे ते अधूनमधून चिपळूणकर मराठी बोलतात त्यामुळे त्यांना ते मान्य आहे तर ते मराठी येतं पण संवादामध्ये देत नाही. फक्त कसं आहे आईला हिंदीमध्ये मा म्हणतात ना मी आईच म्हणतो. हो मी आईच म्हणतो म्हणजे ते मराठी पण तिथे ठेवलेलं आहे की जाणून बुजून केलेले मुद्दामून म्हणजे मराठी बाबा म्हणतात मुलं आजोबा म्हणतात ते ठेवलेलं आहे. मला तुमच्या दोघांना समोर तुम्ही आहात हा मोह आवरत नाही आणि उत्सुकता प्रेक्षकांना पण आहे. ही जोडी आहे ही रंगमंच असेल सिनेमा असेल मालिका असेल ही कुठेही अशी आहे ही ट्युनिंग आहे हॅट्स ऑफ म्हणजे या ट्युनिंगला. पण हे कुठे आणि इतकी वर्ष सातत्याने हे एकत्र येतं याचं काय आहे याचं राज काय आहे. मला असं वाटतं म्हणजे सॉरी बोल मला नेहमी वाटतं की तुमचा फोकस चांगला असेल की आपल्याला काय करायचंय तर आपल्याला कोणत्या पद्धतीचं काम करायचंय. काम तानाचा एक ॲटिट्यूड असतो म्हणजे ऑफ स्टेज ऑन स्टेज ऑफ कॅमेरा की तुमचा ॲटिट्यूड काय आहे की आपण हे काम कशा करता करतोय त्याच्यातून काय मिळणार आहे आणि ते कसं महत्त्वाचं आहे ते जर क्लिअर असेल ना ती जर बेसिक त्या तिथे तुमचं ट्युनिंग झालं ना बाकीच्या गोष्टी जुळून येतात. आणि मग अर्थातच मी मी कॉमेडी करायला शिकले ते प्रशांतकडनं. माझं पहिलं नाटक केलं कॉमेडी नाटक ते प्रशांत बरोबर त्यामुळे कुठेतरी नाही म्हटलं तरी मी प्रशांतला बघूनच शिकत होते तर त्यामुळे ते ट्युनिंग असणं हे खूपच. आणि गेली 16-17 वर्ष काय तर आम्ही चांगले को ऍक्टर्स आहोत आम्ही चांगले मित्र देखील आहोत. या सिरियलचं एक टॅगलाईनच अशी आहे की चंद्रकांत चिपळूणकर कभी ना नाही कहते. तर आणि तुमचीही पॉझिटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह बघण्याची दृष्टी आहे सर्वत्र तर हे कॉमन आहे प्रशांत आमले आणि चंद्रकांत चिपळूणकर मध्ये. हा नॉर्मली मी नाही म्हणत नाही फक्त मला काय शिकते तेवढं बघून मी हो म्हणतो. हा म्हणजे रात्री म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9 शूटिंग केल्यानंतर कोणी मला सांगितलं 10 वाजता जर उद्घाटनाला ये तर आय से आय विल से नो. किती महत्त्वाची गोष्ट आहे कोण करतंय त्याच्यात सोशल ॲक्टिव्हिटी काय आहे का सोशल अँगल आहे का या सगळ्या गोष्टी मी बघतो. उगाच उठून कुठेही जात नाही आणि जाणार पण नाही. पण चंद्रकांत चिपळूणकरच्या ह्या स्वभावामुळे खूप गमतीशीर प्रसंग घडतात. हो मालिकेत अतिशय खूप गमतीशीर प्रसंग घडतात आणि त्याच्यामध्ये त्याची फॅमिली अर्थातच आणि बाकीचा सगळा जो मित्र परिवार आहे कॉलनीमधले ते सगळे कसे गुंतलेले असतात ह्याची ही गंमत आहे या मालिकेत. आणि शिडीवरचा हा खेळ आहे छोटे मोठे स्टंट पण असणार आहेत का काही धमाल तीही पाहायला मिळणार आहे. बघ बघ बघा म्हणजे समजेल. पहिला एपिसोड ऑन एअर गेलेला आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्ही सोशल साईट्सवरही विचारलेल्या आहेत तर कशा पद्धतीने हा रिस्पॉन्स आहे. खूप छान आणि प्रेमाच्या प्रतिक्रिया आहेत. फक्त काय एकाच अशी प्रतिक्रिया की चंद्रकांत चिपळूणकर का आहे. पण तुम्ही बोलताना चंद्रकांत चिपळूणकरच म्हणता. मी बोलताना चिपळूणकरच म्हणतो पण ते चिपळूणकर ह्याच्यासाठी आहे की हिंदीमध्ये अळ नाही आहे आणि न नाही आहे. आणि ही अळ आणि अण हा हिंदीमध्ये नाही आहे त्यामुळे ते चिपळूणकर झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ही ऑल इंडिया लेवलची आहे अनेक देशांमध्ये ही दिसणार आहे सगळी त्यामुळे चिपळूणकर त्यांच्याकडे चिपळूणकरच म्हणतात ते चिपळूणकर अळ नाहीच म्हणत ते. खूप छान वाटलं यशाच्या शिडीचा हा आलेख असाच चढता राहील. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावालाच्या सेटवर मी आहे आणि माझ्यासोबत आहेत नैना आपटे. नैनाताई खूप छान वाटलं असे मराठी कलाकार हिंदी टेलिसोपच्या सेटवर दिसत आहेत आणि एक वेगळं ट्युनिंग रंगलेलं आहे इकडे. काय सांगाल या भूमिकेविषयी. हां सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की आजपर्यंत ज्या भूमिका मी केल्या त्याला संपूर्ण 100% विनोदी अशी झालर होती. परंतु या भूमिकेमध्ये संपूर्ण विनोदी झालर संपूर्ण विनोदी जरी टच नसला तरी काम करता करता कुठेतरी विनोदाचं एक छोटंसं अंग आहे.
उदाहरणार्थ माझ्या मुलाच्या हातून एखादी गोष्ट घडली आणि मग त्याचे परिणाम उलटसुलट झाले तर त्यातनं निर्माण होणारा जो विनोद आहे आणि त्याच्यापासून त्याचं रक्षण करणं, त्याला सांभाळून घेणं, याच्यातनं जो काही विनोद निर्माण होईल त्यासाठी आमचा प्रयत्न असतो. विनोद निर्मिती करता म्हणून आम्ही काही करत नाही. आता आम्ही जेव्हा प्रशांत आमले यांच्याशी सुद्धा बोललो तेव्हा तेही हेच म्हणत होते की एक निखळ विनोद पाहायला मिळणार आहे संपूर्ण. आणि कुटुंबामध्ये बसून, सर्वांनी बसून एक निखळ विनोद पाहणं हा सुद्धा एक फार मोठा आनंद असतो जो हल्ली दुर्मिळ झालेला आहे. असं म्हणता येईल की हा माणूस याचा एक हॉबी दाखवलेला आहे की भंगाराच्या दुकानातून टाकाऊ वस्तू मधली चांगली वस्तू खूप घासाघीस करून अत्यंत कमी किमतीत आणायची. पण हे आणताना त्याचं तत्व असं आहे की अनाठाई पैसा न खर्च करणे म्हणजे एक प्रकारचा पैसे कमवणं आहे. याचा अर्थ हा माणूस कंजूष आहे असं नव्हे. हा माणूस भंगारच्या दुकानातून खूप वस्तू आणतो पण त्याचबरोबर एखाद्या गरजवंताला आपल्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रचंड मदत पण करणार आहे. जसं तो आहे तसंच त्याचा मुलगा आहे. त्याचा मुलगासुद्धा काही गोष्टींना महत्त्व न देता माणुसकीला खूप महत्त्व देतो की जी मराठी माणसाकडे खूप सापडते.